मी आता कुडाळ पिंगोळी रोडवर या ठिकाणी उभा आहे. दर्शको आपल्याला माहितीसाठी काल संध्याकाळपासून तोक्ते चक्रीवादळाचा फटका पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला अलर्ट करण्यासाठी दिला होता. संपूर्ण प्रशासनाने सगळ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याला अलर्ट केलं होतं आणि त्याचाच परिणाम आपण या ठिकाणी पाहू शकतो. अगदी काल मध्यरात्रीपासून जोरदाराने वादळ व्हायला सुरुवात झालेली आणि त्याचा परिणाम आपण या ठिकाणी पाहू शकतो. कशा प्रकारे हे झाड आहे ते मुळातून उमलून पडलं आहे आणि त्याच्याच बाजूला ज्या विजांच्या तारा आहेत त्या तारांवर हे झाड उलमळून पडल्यामुळे विजेच्या तारा देखील या ठिकाणी तुटलेल्या आहेत आणि घरातील लोक जे आहेत बरेचसे लोक घरातील जे आहेत ते पूर्णतः विजेवर अवलंबून असतात. अगदी मिक्सर म्हणा किंवा घरातील इतर इलेक्ट्रॉनिक जी इलेक्ट्रिक उपकरणं असतात त्याच्यावर पूर्णतः ही लोक अवलंबून असतात आणि अचानक हा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या लोकांना पूर्णतः कामाचा त्या लोकांच्या खेळ खेळत असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या मागे ही वाऱ्याचा वेग जो आहे तो प्रति 50 ते 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे वारे वाजत आहे. अगदी माझी छत्री देखील आहे ती देखील या ठिकाणी कंट्रोल होत नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा लोकांना विनंती करतो की अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. कोरोनाचं संकट तर आहेच या जगावर पण पूर्णतः कोरोनावर पुन्हा एकदा या तोक्ते वादळाचं संकटसुद्धा या ठिकाणी घुंगावू लागलं. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि मी तर विनंती करेन लोकांना की घराबाहेर पडूच नका. वाऱ्याचा वेग जो आहे प्रति 50 ते 60 किलोमीटर आहे. कोणतीही दुर्घटना या ठिकाणी घडू शकते. त्यामुळे स्वतःही काळजी घ्या आणि स्वतःच्या कुटुंबाचीही काळजी घ्या. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com.